मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ आइए। मध्य भारत का एकमात्र बेस्ट पिकनिक स्पॉट, जहां मिलेगा वाटर पार्क के साथ बोटिंग, एडवेंचर, पिकनिक, शादी और नाइट कैंपिंग इत्यादि। ऊंचे लोग ऊंची पसंद, शिव तीर्थ मन पसंद। शिव तीर्थ उमरी डैम सामने नागपुर, भूल न जाना शिव तीर्थ आना। देश की वर्तमान स्थिति पर टिप्पणी करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भारतीय जनता पार्टी पर निशाना साधा है, जहां उन्होंने कहा है कि देश के प्रधानमंत्री विदेश में जाकर भारत का झूठा वर्णन करते हैं, स्वयं के लिए खरबों की सुविधाएं उपलब्ध कराने से देश की जनता की गरीबी खत्म नहीं होगी और छत्तीसगढ़ के जगदलपुर में जिस प्रकार से गरीबी को जात बोलकर संबोधित किया गया, उससे भारतीय जनता पार्टी का दृष्टिकोण नजर आता है। खरतर देशाचे प्रधानमंत्री जागतिक पातळीवर जाऊन जे आपल्या देशातले वर्णन करतात, जे खोटं सांगतात, देशातले काय हालात आहे सगळ्यांनाच, देशातल्या लोकांना माहिती आहे, पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हजारो कोटीचं नवीन विमान घेतलं, त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्यात करोड रुपयाच्या, म्हणजे देश श्रीमंत होत नाही, या देशाच्या लोकांची भूक मिटत नाही, त्यासाठी गरिबी निर्मूलनाचं काम हाती घ्यावं लागतं। पण नरेंद्र मोदी आणि भाजपनी गरिबी निर्मूलनाच्या जागी गरिबी मोठ्या प्रमाणात वाढवली, या देशामध्ये लोकांना उपाशी मारायची व्यवस्था निर्माण केली, जे आपल्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे, आणि त्याच्यातल्या त्याच्यात छत्तीसगडच्या जगदलपूर या ठिकाणी जाऊन प्रधानमंत्री भाषण करत असताना गरिबी ही जात असते अशा पद्धतीचं वर्णन करत असतील, तर बीजेपीचा दृष्टिकोन देशातल्या लोकांना भुकमरीनं मारायचं हाच त्याच्यातला उद्देश आहे। त्यांच्या वाक्यातली आपण सगळं त्यांचं आपण पाहिलं, जे काही गेल्या 10 वर्षामध्ये या देशामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती भयावह आहे। महागाईमुळे अनेक लोकांना 2 टाइमचं खाता येत नाही, अनेक कुटुंब आत्महत्या करतात आहेत, त्याच्यामुळे भुकबळीची संख्या भारतामध्ये वाढणं हे स्वाभाविक आहे, आणि अजूनही काही वेळ गेलेला नाही आहे केंद्राच्या सरकारला, याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत। महागाई जी कृत्रिम आपण वाढवलेली आहे ती कृत्रिम महागाई कमी केली पाहिजे। डिझेल आज 45 रुपयाला मिळायला पाहिजे, 55 रुपयाला पेट्रोल मिळायला पाहिजे, गॅस सिलेंडर तुमचा 100-150 रुपयाला मिळायला पाहिजे। त्या पद्धतीचं एकदा महागाई कमी केली तर देशातली भुकबळी कमी होऊ शकतं, आमचा दावा आहे।